होता आणि काय एकंदरीत वाटतंय काय सांगायचं? प्रवीण चौगुले नावाचा आमचा महाराष्ट्र सैनिक आहे जो ठाण्यातल्या विठावा भागात राहतो. काल मला एक रात्री फोन आला की असं असं आपल्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली. म्हणून मी हॉस्पिटलला पळत गेलो आणि हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तिथले शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आहेत, ते त्याचे जीवनलोक मित्र आहेत, तर त्यांना मी भेटलो तेव्हा त्याने असं सांगितलं की तो दुपारी एक 11-11:30 दरम्यान सकाळी त्यांना भेटला होता आणि तो त्यांना म्हणाला की मी प्रचंड टेन्शनमध्ये आहे, माझी घुसमट होते. तर त्याने विचारावं काय झालं, तर त्यांनी सांगितलं की राजसाहेबांना EDC नोटीस आली आणि ते राजसाहेबांना अटकवू शकतात. त्या शिवसैनिकाने त्याला सांगितलं की असं काय नसतं रे, ते वरचं असतं, तू त्यात काय पडू नको. तर तो त्याला म्हणाला तुला निष्ठा काय असते माहिती आहे का? तर त्या दोघांची तिथे 2 मिनिटं सुतूमेमे झाली आणि ते निघून गेले. त्यानंतर परत 3:30-4 तो त्याला भेटला. तर तो शिवसैनिकाने म्हणला अरे बाबा अजून टेन्शनमधून निघाला नाही वाटला. तो बोला नाही रे, मला राजसाहेबांचं खूप टेन्शन आलं. तर त्यांनी त्याला सजेशन केलं की घरी जा आणि झोप, ही त्यांची लास्ट बोलणं होतं. आणि त्यानंतर त्याला जे लोकांनी पाहिलं तो जळत होता अशाच परिस्थितीत लोकांनी त्याला पाहिलं. त्याच्या व्यतिरिक्त एक पोस्ट आली होती त्याची, दुपारी 12:30-1:30 त्यांनी पोस्ट केली होती की जर कृष्णकुंजवर कोणी EDBDवाले गेले तर ती EDCBD उलटी करून आम्ही आग लावून टाकू म्हणून अशी त्यांनी एक पोस्ट देखील केली होती. आणि त्या दरम्यान मनसेच्या जेवढ्या नेत्यांनी काल या ED विषयात बोलले होते त्या सगळ्यांच्या पोस्ट त्यात तो शेअर करत होता, व्हॉट्सअपला सगळ्यांची त्या विषयात मांडत होता. हे दिवसभर त्याचं चालू होतं आणि यातूनच आम्हाला एक संशय आहे की या प्रकरणात त्याच्या भावाला संशय आहे, उलट भावाला संशय आहे की या प्रकरणातनं त्यांनी आत्महत्या केली असावी. आणि म्हणून आम्ही काल इथल्या सिनियरना भेटलेलो आहे आणि याबाबतीतली पुढची चौकशी करायला सांगितली. काय वाटतं एकंदरीत अशा प्रकारे मनसैनिक राज ठाकरेंसाठी पुढे येत आहेत? ही गोष्ट मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मनसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतो की अशी कोणीही असं पाऊल उचलू नये, कारण ही गोष्ट सन्माननीय राजसाहेबांना आवडणार नाही. आणि जी गोष्ट राजसाहेबांना आवडणार नाही ती गोष्ट आपण केली नाही पाहिजे. आपण राजसाहेबांसमोर खंबीर उभे राहिलो पाहिजे, ना की असं कोणतं पाऊल उचललं पाहिजे. हीच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे. आज अंत्यात्र देखील निघणार आहे 10 10:30-11:30 11:30 आम्ही वेळ दिलेली आहे अंत्ययात्रेची आणि आम्ही सगळेच तिथे आहोत. मी स्वतः ते सगळं पाहतो.